जय जिनेंद्र सौहार्द संस्थेस पंच्याऐंशी लाखावर नफा पंधरा टक्के प्रमाणे लाभांश देणार शमणेवाडी तालुका चिकोडी येथील श्री जय जिनेंद्र सौहार्द सहकारी संस्थेची बत्तीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात बुधवार तारीख सात रोजी अध्यक्ष बाबासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली संस्थेच्या बत्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष्मी सरस्वती फोटो पूजन संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते करून दीप प्रज्वलन करण्यात आले आर बी खोत यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या प्रमुख घडामोडींचा आढावा घेतला तर नुकतेच निधन झालेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक शिनाप्पा खोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मयत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली अध्यक्ष बाबासाहेब खोत यांचा सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जे डी पाटील व वा शमनेवाडी येथील पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेले राजकुमार खोत यांचाही सत्कार अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत बाळासाहेब पाटील अशोक अर्गे भरतकुमार खोत दादासाहेब चौगले दीपक खोत बाबूराव नारे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला अहवाल वाचन करताना अध्यक्ष बाबासाहेब खोत म्हणाले अहवाल साला संस्थेचे एक, एक हजार एकशे पन्नास सभासद असून शेअर भांडवल सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजारावर आहे तर फंड पाच कोटी नव्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजाराच्या वर आहे तर एकवीस कोटी सदतीस लाखाच्या वर ठेवी आहेत संस्थेच्या वतीने दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख चाळीस हजारावर कर्ज वितरित करण्यात आले आहे अहवाल सालात संस्थेस पंच्याऐंशी लाख एकोणीस हजार सातशे बेचाळीस इतका निव्वळ नफा झाला आहे तर पंधरा टक्के प्रमाणे लाभांश वितरित करण्यात येणार आहे तर आपल्या संस्थेच्या वतीने सभासदांसाठी विविध उपयुक्त योजना राबविण्यात येत आहेत मूवत्तोंदु मूरु ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೆರಡಕ್ಕೆ ಕಾಲಿಟ್ಟ ನಿಧಿ ಕಟ್ಟಡ ನಿಧಿ ಶಿಕ್ಷಣ ನಿಧಿ ಸದಸ್ಯ ಕ್ಷೇಮ ನಿಧಿ ನೌಕರ ನಿಧಿ ಸವಕಳಿ ನಿಧಿ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರ ನಿಧಿಗಳು ಒಟ್ಟು ಸೇರಿ ಐದು ಕೋಟಿ ತೊಂಬತ್ತೊಂಬತ್ತು ಲಕ್ಷ ತೊಂಬತ್ನಾಲ್ಕು ಸಾವಿರದ ಐದುನೂರ ತೊಂಬತ್ತೆಂಟು ತಾಳೆಬಂದ್ ಪತ್ರಕ್ ನಫಾತೋಟ ಪತ್ರಕ್ ನಫಾ ವಿಭಾಗ ನೀವು ಪೋರ್ಟ್ ನಿಯಮಿ ದುರಸ್ತಿ ಪತ್ರಕ್ वा वाचन पत्रकाचे व्यवस्थापक कुमार गडवे यांनी वाचन केले पेट्रोल यावेळी मांडण्यात आलेल्या ठरावांना सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली या प्रसंगी शिक्षक जे डी पाटील आर जी डोमने यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील संचालक धनपाल धनापगोळ उदयकुमार तपकिरे तात्यासाहेब खोत अप्पासाहेब गाडवे कुमार बोने चंद्रकांत मुनोळे शकुंतला आर खोत व सौ देवकी शिरगुप्पे यांच्यासह डॉक्टर बी ए भोजकर दीपक खोत अशोक अर्गे एस बी निंबाळकर आर बी संगपाळ सी एस उगारे प्रशांत पाटील दीपक तपकिरे डी ए पाटील व कर्मचारी वर्ग यांच्यासह शमनेवाडी बेडकिहाळ व नेज येथील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन वर्धमान शिरगानवर यांनी केले तर आभार संचालक तात्यासाहेब खोत यांनी मानले